नमस्कार, टीव्ही नाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्वाची बातमी. सत्ता डोक्यात गेलेली आहे. शरद पवार यांनी नितेश राणे यांच्यावर निशाणा साधलाय. डोक्यात गेलेली सत्तेची हवा जनता एक दिवस नक्की उतरवेल असं शरद पवार म्हणाले. माजी केंद्रीय मंत्र्यांची मुलं मुस्लिमांबाबत जाहीर विधानं करतात. वादग्रस्त बोलणाऱ्यांना आवर घालण्याऐवजी त्यांची काळजी घेतली जाते असा आरोपही शरद पवार यांनी केलाय. राज्याच्या एका केंद्रीय मंत्र्याची मुलं मुस्लिम समाजाच्या संबंधी या पद्धतीची जाहीर भाषण पुन्हा पुन्हा करतात. त्यांना अवैध घालायचं काम तुम्ही केलं जात नाही. या उलट टेलिव्हिजनवर त्यांनी बोलावायची काळजी घेतली जाते. याचा अर्थ स्वच्छ आहे की सत्ता ही डोक्यामध्ये गेलेली आहे. आणि ज्यावेळी सत्ता डोक्यात जाते लोक कधीच एक होतात. त्यांना त्यांची सत्ताची धाका ही दाखवण्याचा राहणार नाही. ते जे कोणी भाषा देत वर्गे कसे राहणार आहे म्हणजे वर्गे कसल्यामध्ये त्यागाचा इथे सगळ्या घटकांच्यामध्ये संयमाचा दृष्टिकोन हे त्याचं वैशिष्ट्य आहे. असं असताना अन्य समाजाच्या संबंधी असं विषयाची वक्तव्य करणं हे अत्यंत अनुचित आहे. आणि त्यासंबंधी कुणी प्रतिक्रिया व्यक्त केली असेल तर त्याला दोष देता येणार नाही. पण या पद्धतीची वक्तव्य करू नयेत की जेणेकरून सामाजिक ऐक्याला धक्का बसेल. पवार साहेबांनी कधीतरी हिंदूंची बाजू पण लावून धरावी. ज्या गणपती बाप्पांना ज्या लालबागच्या गणेश चतुर् गणपती बाप्पांचा आशीर्वाद आणि दर्शन घेण्यासाठी आदरणीय पवारसाहेब गेले त्याच गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर जेव्हा दगडी मारली गेली, चपला मारले गेले, मूर्तींच्या विठंबना गेली, तेव्हा पण अगर आदरणीय पवारसाहेबांनी त्याच्यावर निषेध व्यक्त साधा निषेध व्यक्त केला असता तर हिंदू समाजाला निश्चित पद्धतीने बरं वाटलं असतं. कुणीही मुस्लिमांबद्दल बोलतात त्यांच्यावर कारवाई होणार की नाही असा सवाल इम्तियाज जलील यांनी केलाय. रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी देखील जलील यांनी केली आहे. तर जलील यांच्या रॅलीला भीक घालत नाही असं नितेश राणे यांनी म्हटलंय. उभे राहतो, कोणत्याही धर्माच्या बाबतीत बोलतो. इथपर्यंत गेलेला आहे की एका स्टेजवर उभे राहून भारतीय जनता पार्टीचा एका नेता असा म्हणतो की आम्ही मुसलमानांना मशिदीमध्ये घुसून चुन चुन के मारेंगे. म्हणजे हे काय क्रिमिनल ऍक्ट आहे का नाही आहे? म्हणजे याच्या बाबतीत काही कारवाई व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? मोहम्मद पैगंबरांच्या वाढदिवसानिमित्त जुलूस निघाल्या. त्या जुलूसमध्ये पॅलेस्टाईनचे झेंडे कसे फडकवले गेले मग त्यांचा निषेध कोणी केला का? आम्ही हिंदूंनी आमच्या देशामध्ये सणासुदी साजरी करायची नाहीये का? म्हणून ह्या सगळ्या रॅलींना कोणी भीक घालत नाही. ज्या दिवशी या रामगिरीने अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं त्याच दिवशी मी एक स्टेटमेंट केलं होतं की यांनी ते स्वतःहून बोलले नाही, त्यांना सरकारनी बोलायला भाग पाडले. आणि त्याच दिवशी मुख्यमंत्री येऊन मी जे बोललो होतो ते सिद्धही केलं की त्यांनी सांगितलं त्याच्या समोरच की तुमच्या केशालाही आम्ही हात लावू देणार नाही. आजची जी रॅली आहे तिरंगा रॅली इम्तियाज जलीली त्या रॅलीकडे तुम्ही कसं बघता? नाही, याच्या पाठीमागे आम्ही पाहतो हे राजकारण म्हणून पाहतो. कारण हे राजकारण आहेत, त्यांना आता आमदारकीला उभं राहायचं आहे, खासदारकीला पडले आणि मग काहीतरी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा. कारण असं काही नाही आहे, हे जे करतायत ते चुकीचं करतायत. तर मिस्टर संभाजी भोसले, आता तुम्हाला राजा म्हणणार नाही असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय. तुम्ही शाहू महाराजांचे वैचारिक वारस नाही. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही टीका केली आहे. आम्ही राजा भक्त छत्रपती शिवरायांनाच मानतो असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय. संभाजी भोसले आता राजा म्हणणार नाही मी तुम्हाला, कारण रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य निर्माण होण्यासाठी 18 पगड जातींनी जीवाची कुर्बानी केली आणि आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचे पायी आम्ही आहोत. जरांगे पाटील काय, जरांगे पाटलाचा बाप काय, संभाजी राजा काय, कोण बी येऊ द्या. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची चौकट आणि तिचे निकष पूर्ण केल्याशिवाय राजा आता राजा राणीच्या पोटाला जन्माला येत नाही, राजा मतपेटीतनं जन्माला येतो. त्यामुळे संभाजीराजे आम्ही राजा फक्त छत्रपती शिवरायांना मानतो. तुम्ही जर असं वागणार असेल तर तुम्हाला आम्ही राजा मानायचा का नाही याच्यावर आम्हाला रयतेला विचार करावा लागेल. संभाजीराजे यांच्यावरती बोलणं म्हणजे सूर्यावरती थुंकण्यासारखं आहे. लक्ष्मण हाके, तुम्ही काही दिवसापूर्वीच पाहिलं असेल
जसं जितेंद्र आव्हाडांचं झालं तशी तुमची अवस्था होण्याची शक्यता आहे. लक्ष्मण हाके हे सध्या वडीवोद्री येथे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांना आमचं चॅलेंज आहे की त्यांनी ही वायफळ बडबड बंद करावी आणि लाईव्ह चर्चेला यावं. लक्ष्मण हाके यांचा आरक्षणाचा अभ्यास नाही, त्यांची हिंमत नाही, त्यांची लायकी नाही. आंदोलनाशेजारी दुसरं आंदोलन सुरू करणं महाराष्ट्रामध्ये शोभत नाही. वडीगोद्रीमधील ओबीसी आंदोलनावर संभाजीराजे छत्रपतींनी हे वक्तव्य केलं, तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा संभाजीराजे छत्रपतींना देखील तसंच प्रत्युत्तर आहे. गुणात्मक पद्धतीने जर कोण आंदोलन करत असेल तर ते काही चुकीचं नाहीये, पण अशा पद्धतीने ह्यांनी इथं आंदोलन सुरू केलेलं आहे इथं, म्हणून पलीकडे जाऊन आंदोलन करायचं हे काय महाराष्ट्राला ह्या गोष्टी शोभत नाही, हा सुसंस्कृतपणा नाहीये. पण दुसऱ्यांनी करायचंच नाही, दुसऱ्यांच्या मागण्या ह्या बरोबरच नाही आहेत. हा अधिकार या घटनेत आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे तसं त्याच्यात कुठेही लिखित नाही आहे की दुसऱ्या समाजावर अन्याय करायला पाहिजे. संभाजीराजेंनी आत्ता भेट घेतलेली आहे आणि जरांगेना ते म्हणाले की तिसऱ्या आघाडीत तुम्ही या. संभाजी महाराज तेवढ्याच कामासाठी आले होते, ते काही आरक्षणाची बाजू मांडायला किंवा ऐकून घ्यायला आले नव्हते, ना जरांगेना त्यांना सांगायचं होतं. ही राजकीय भेट होती, त्यामुळं राजकारणाशिवाय ना संभाजीराजेच्या मनात काही हेतू आहे ना जरांगेच्या मनात काही हेतू आहे. तर पाडण्यापेक्षा निवडून कसं यायचं ते बघा सत्तेत या. संभाजीराजे यांनी मनोज जरांगेना तिसऱ्या आघाडीमध्ये येण्याचं आवाहन केलं आहे, तर आता मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही. आरक्षणासाठी लढतोय, आम्हाला राजकारणामध्ये यायचं नाही. मनोज जरांगे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. व्यक्ती आहे ज्यांनी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं आता पाडायचं बोलू नका तुम्ही, आता निवडून कसं आणायचं हे बघा. आणि मी ह्या शब्दात सांगितलं तुम्ही आमच्यावर नाही आला तरी चालेल, पण ह्यावेळी तुम्ही यायलाच पाहिजे. हे जर हे सत्ताधारी लोक आणि विरोधी पक्ष लोक तुमची जर दखल घेत नसेल तुम्ही यायला पाहिजे सत्तेत. उभा करा तुम्ही आमच्या बरोबर, या आमच्यावर नाही यायचं येऊ नका, स्वतंत्र स्वतंत्र उभा करा, पण सत्तेत या. काय चुकीचं नाही, त्याशिवाय प्रश्न सुटणारच नाही. मी श्रीमंत सांगतो राजसाहेब आपोआप उठवत नसतो, आता पाणी घेत नसतो, औषध घेत नसतो, उठत नसतो. मला पाहिजे सगळ्या मागण्याचे अंबर पाहिजे आणि मला माझ्या समाजात राजकारणात नाही जायचं. आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलो, आमचं ध्येय आमचे नेत्र मोठे करायचे. तर जरांगेंच्या आरक्षणाची मागणी योग्य आहे, इतरांचाही विचार व्हावा असं शरद पवार यांनी म्हटलंय. मुस्लिम धनगर लिंगायत समाजाच्या हिताचाही विचार करावा असं पवारांनी म्हटलं आहे. तर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या असं पवार म्हणत आहेत का असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. त्यांच्या आरक्षणाची मागणी योग्य करत असताना इतरांचाही विचार हा करावा अशा प्रकारची भूमिका काही नेत्यांनी मांडली, विशेषतः जरांगेंनी स्वतः मांडली. त्यांनी सांगितलं की मुस्लिम धनगर लिंगायत अशी काही समाज असतात त्यांना बरोबर घ्यावं, त्यांच्या हिताचा विचार करावा अशी मांडणी केली. शरद पवार असं म्हणाले का मराठा आरक्षण हे ओबीसी मधून द्यावं, तर मग भूमिका कुठं स्पष्ट आहे? आणि मराठा आरक्षण देण्यासाठी तर सरकार तयारच आहे, प्रश्न मराठा आरक्षणाचा नाही आहे. मराठा आरक्षण ओबीसी मधून द्यावं या प्रश्नावर निश्चितपणे आज निर्णय करणं हे कोणागही शक्य नाही आहे. तर शरद पवार साहेब ओबीसीतून द्या असं म्हणत असतील तर पुन्हा एकदा स्पष्टता करून घ्या. आम्ही शेळ्या मेंढ्या पाळणं सोडलं तर कुत्र्याचं मटण खावं लागेल. कोल्हापुरातील धनगर आंदोलनामध्ये गोपीचंद पडळकर यांनी हे वक्तव्य केलं आहे. जर मेंढ्या राखायचा बंद होईल तेव्हा या महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्र्याचं मटण खावं लागेल, ही परिस्थिती आहे. तुम्ही मारताना आम्हाला तुम्हाला बोकडाचं मटण, कोल्हापूरला आल्यानंतर सगळ्याला वाटतंय मटण खावं, पांढरा रस्सा तांबडा रस्सा. अरे जर धनगराला तुम्ही मारता तुमचं आम्ही काही मागत नाही, सरकार कुठली सुविधा देत नाही, आणि या रानातनं फिरत असताना तुम्ही त्याला गुरासारखं मारता, पोलीस त्याची दखल घेत नाहीत. आणि मग जर धनगरांनी मेंढ्या आणि शेळ्या राखायचं बंद केलं तर काय होईल अवस्था? महायुतीमधून अजित पवार गटाला दूर करण्याचा कार्यक्रम सुरू आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं. दादांना अडचणीत आणणाऱ्या भूमिका घेतल्या जात आहेत. दादांना दूर करण्याच्या या कार्यक्रमात मिंधेंचे काही लोक देखील सहभागी आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलंय. तर विरोधक नॅरेटिव्ह सेट करतायत, या उलट उद्धव ठाकरे यांनाच महाविकास आघाडीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न होतोय असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. अजित पवार यांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हे मिंदे गटाचे काही लोक सामील आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या पासून
राज्यावरती सत्तेवरती येण्याची देवास्वप्न बघणारे पाच पाच सहा सहा मुख्यमंत्री आज एकदम हवालदिल झाले असल्यामुळेच अशा पैकीच्या बातम्या पेरण्याचं काम विरोधकांच्या कडनं त्या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसभर काहीतरी असा काही मोठा स्फोट होणार आहे असं भासवलं जातं. उलट मी तर म्हणेल की उद्धव ठाकरेंना बाहेर काढण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि शरद पवारजी करतायत. मला मंत्रीपद मिळत असतानाच एका आमदाराने धमकी दिली होती, तुम्हाला मंत्रीपद मिळालं तर मी राजीनामा देईन अशी धमकी दिली होती. त्यांनाच आता मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्षपद दिलं आहे. संजय शिरसाट यांचं नाव न घेता भरत गोगावले यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. साहेबांनी आम्हाला विचारलं काय करायचं, एक जण बोलला मी 12 वाजता राजीनामा देतो, त्याला समजवला म्हणजे तुम्ही मंत्रिमंडळाची शपथ घेतली का, मी 12 वाजता राजीनामा देतो म्हणून साहेबांनी कदाचित त्याला आता शेडकोचं चेअरमन केलं. लक्षात म्हणजे की आता काय करू शकेल, तर मला मंत्रीपद नाही भेटलं तर माझी भाजप लागली ऍक्च्युली हे हा विषय बाहेर यायला नको होता, परंतु बरंच असं आहे त्याच्या मनात काही राहत नाही, तो बोलून जातो आणि त्याचा परिणाम असा होता आम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागतं. म्हणून आम्ही कोणी एकमेकावर नाराज आहे तर आमचं काही वैयक्तिक आहे असं काही नाही. अंबादास दानवे म्हणजे गल्ली मधला कुत्रा अशी टीका संजय गायकवाड यांनी केली. अंबादास दानवेवर बोलताना संजय गायकवाड यांची जीभ पुन्हा एकदा घसरली. अरे कसला धर्म मी राहता घातर, औरंगजेबाची चाकरी करणारा धर्मवीर राजा जयसिंग होऊ शकत नाही. तुमच्या इथला आमदार सुद्धा असाच अधर्माची चाकरी करणारा आहे, तो धर्मवीर एखाद्या बोर्डवर नावाला होऊ शकत नाही. याच्या जीभेत हार घ्यायची औकात आहे का बोलायची, राहुल गांधीवर बोलायची औकात आहे, देवेंद्र फडणवीसांवर बोलतो, राहुल गांधीवर बोलतो, अजितदादांवर बोलतो, याची औकात आहे का, याच्या जीभेला हार आहे का? आणि पोलीस सुद्धा दिवसा ढवळ्या बघते, पोलिसांनी काय शिफ्ट घातलेले का? नेते अंबादास दानवे आले होते बुलढाण्यात मोर्चा काढला, मी भाषण ऐकलं त्यांचं, कसं पाहत होते मी त्यांच्या भाषणात. अरविंद सावंत आले, अंबादास दानवे आले, आक्रोश मोर्चा काढला. खरं तर आक्रोश मोर्चामध्ये पोटतिडकीने लोकांनी सभा घ्यायला पाहिजे होता, पण 400 रुपये रोज आणि 500 रुपये रोजाने 100% माणसं या ठिकाणी आली. तुम्ही सगळ्यांचे व्हिडिओ घ्या, एकही माणूस स्वतःहून आलेला नाही, ही या अंबादास दानवेची औकात आहे. आणि अंबादास दानवे म्हणजे एखाद्या गल्लीतला कुत्रा का टपरून बोलणारा व एक वाक्य म्हणजे तो विरोधी पक्षनेता आहे. आता विधानसभा निवडणुकांसंदर्भातील बातम्यांचा आढावा आपण घेऊया. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे निरीक्षक आणि नेत्यांनी मतदारसंघाचा अहवाल सादर केलाय. 225 विधानसभा मतदारसंघाचा अहवाल राज ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात आलाय. अहवाल आणि निवडून येण्याची क्षमता पाहून राज ठाकरेंकडून उमेदवारी देण्यात येणार आहे. काँग्रेसकडील भोर विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाकडून दावा करण्यात आलाय. चला लढूया परिवर्तनासाठी असं म्हणत भोर वेल्हा मुळशीमध्ये मोर्चेबांधणी करण्यात आली. भोर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. संग्राम थोपटे सलग 3 वेळा भोरमधून आमदार आहेत. ही जागा आपली हक्काची आहे, आपण त्या ठिकाणी निवडून येणार आहे, ही जागा आपल्याला मिळावी म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिक मातोश्रीवर जाऊन आलोय, शिवसेनेला भवनला जाऊन आलोय, आमच्या वेळोवेळी मीटिंग झालेल्या आहेत. अहमदनगर मधून अजितदारा गटाकडून संग्राम जगतापांचं नाव फायनल झाल्याची माहिती आहे. स्थानिक भाजपनं मात्र अहमदनगर शहर मतदारसंघातून स्वबळाचा नारा दिलाय. मात्र महायुतीचा जो निर्णय होईल तो अंतिम असेल असं संग्राम जगतापांनी म्हटलंय. लोकांकडून मागणी होत असताना त्याच्यामध्ये खरं तर त्यांचाही दावा आहे, अनेक बैठका त्यांच्या स्तरावर देखील होत आहेत, पण निश्चित रूपानं जी काही महायुतीची भूमिका असेल तीच आमची भूमिका असणार आहे. गोकुळ झिरवाळ विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गोकुळ झिरवाळ यांनी पुढे जावं असंही त्यांनी यावेळी म्हटलं. मात्र गोकुळ झिरवाळ हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. सरपंच नाही पण कमीत कमी मतच्या टप्प्यावर तरी जाऊन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून हळूहळू जावं हे त्यालाही माहीत आहे. त्यामुळे गोकुळ लढणार लढणार नाही लढणार